नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता पहिली ते दहावी गणितामध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन यामधील तीन नंबरचा चॅप्टर त्रिकोण यामधील सराव संच 3.5 सोडवणार आहोत। त्या अगोदर आपण त्रिकोणांची समरूपता काय असते हे थोडक्यात समजून घेऊया आणि त्यावरच आधारित हा सराव संच देखील आहे। तर बघा, त्रिकोणांची समरूपता ही तुम्हाला नवीन कन्सेप्ट इथे दिलेली आहे। तर त्रिकोणांची समरूपता म्हणजे नेमके काय असते किंवा जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्यामध्ये काय संबंध असतो, कोणामध्ये आणि बाजूमध्ये, हे आपण समजून घेऊया। त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर कोण ए बरोबर बी सॉरी पी, कोण बी बरोबर कोण क्यू, कोण सी बरोबर कोण आर आणि दुसरी संभाव्यता काय आहे की ए बी छेदस्थानी पी क्यू बरोबर, म्हणजे हे जे बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे, बी सी छेदस्थानी क्यू आर बरोबर ए सी छेदस्थानी पी आर। तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर समरूप आहेत असे म्हणतात। तर बघा, ह्या जर दोन कंडिशन असतील, तीन त्रिकोणाचे तीनही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या सारखे असतील आणि त्रिकोणाच्या बाजू ह्या प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांचे समरूप त्रिकोण आहेत असं म्हटलं जातं। आणि त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर समरूप आहेत हे कसं दाखवतात, जर आपण जर ते एकरूप असतील तर आपल्याला माहिती आहे आपण बरोबरचा सिंबल देतो आणि वरती असं चिन्ह काढतो। परंतु जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा ते त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असे लिहितात। म्हणजे या सिंबॉलचा अर्थ आहे की हे दोन त्रिकोण समरूप आहेत। तर यावर आधारित सराव संच 3.5 आपण लगेच सॉल्व्ह करूया। तर बघा, प्रश्न पहिला आहे, जर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण यल एम एन तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोण लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा। आपण आत्ताच बघितलेलं होतं की त्रिकोण एक्स वाय झेड आणि पी क्यू आरमध्ये, त्या पद्धतीने आता इथं काय आहे, त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण एल एम एन हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे दिलेलं आहे। यावरून मग आपल्या लक्षात येईल की कोण एक्स बरोबर कोण काय असणार आहे, हा यल, त्यानंतर हा कोण वाय बरोबर कोण इथे हा यम, त्यानंतर कोण झेड बरोबर कोण यन हे कोण एकरूप अशा पद्धतीने असणार आहेत। तर हे कोण काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत। तर ते आपण काय करूया, अशा पद्धतीने ते एकरूप दाखवूया आणि इथं समरूपचा सिम्बॉल हा थोडासा उलटा झालेला आहे तर तो असा दाखवायचा आहे। जसे की आपण एकरूप दाखवताना हा सिम्बॉल दाखवत आहोत वरचा, सेम तोच घ्यायचा आहे, फक्त इक्वलचा सिम्बॉल घ्यायचा नाही समरूप दाखवत असताना। तर बघा, इथे हे कोण एकरूप असणार आहेत समरूप त्रिकोणाचे, त्यानंतर बाजूंचं गुणोत्तर कसं राहणार आहे बघा, आता एक्स वाय एक्स वाय छेदस्थानी यल यम बरोबर वाय झेड छेदस्थानी हे एम यन आणि इथे एक्स झेड छेदस्थानी काय येणार आहे, यल यन हे काय असणार आहेत, त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर असणार आहे। तर अशा पद्धतीने समरूप त्रिकोणांचे आपण कोण एकरूप दाखवू शकतो आणि बाजूचं गुणोत्तर देखील दाखवू शकतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन सोडवूया। प्रश्न क्रमांक दोन आहे, त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये एक्स वाय बरोबर 4 सेमी आहे, वाय झेड बरोबर 6 सेमी आहे, एक्स झेड बरोबर 5 सेमी आहे। जर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि पी क्यू बरोबर 8 सेमी असेल तर पी क्यू आरच्या उरलेल्या बाजू काढा। बघा, इथे त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे। यावरून आपल्या लक्षात येईल की याचे तीनही कोण याच्या तीनही कोणाशी एकरूप आहेत आणि दुसरी गोष्ट, बाजू ह्या काय असणार आहेत, प्रमाणात असणार आहेत। तर बाजू कशा प्रमाणात असणार आहेत, एक्स वाय छेदस्थानी पी क्यू असणार आहे बरोबर वाय झेड छेदस्थानी क्यू आर बरोबर एक्स झेड छेदस्थानी हा पी आर असणार आहे। तर हे आपल्याला माहिती आहे कारण हे संगत कोणांच्या बाजू आहेत, संगत कोणांच्या नाही समरूप कोण त्रिकोणांच्या काय आहेत, ह्या बाजू प्रमाणात असतात। तर आपल्याला बघा, इथं ह्या त्रिकोणाच्या सर्व बाजू दिलेल्या आहेत, एक्स वाय बरोबर 4, वाय झेड बरोबर 6, एक्स झेड बरोबर 5 सेमी आणि पी क्यू आर या त्रिकोणाच्या फक्त एकच बाजू दिलेली आहे आणि राहिलेल्या दोन बाजू
म्हणजे पी क्यू दिलेला आहे, क्यू आर आणि पी आर आपल्याला काढायचे आहे, आणि इथे एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड ह्या दिलेल्या आहेत। तर बघा आपण सिंपली काय करूया, सर्वप्रथम अगोदर ह्यांची माप इथे दिलेल्याप्रमाणे टाकून घेऊया। एक्स वाय आहे 4 सेमी, छेदस्थानी पी क्यू दिलेला आहे 8 सेमी, इथे 8 लिहिला, बरोबर। वाय झेड आहे 6 सेमी म्हणून इथे 6 लिहिला, क्यू आर दिलेला नाही आहे म्हणून क्यू आर जशाच तसं लिहूया। एक्स झेड बरोबर आहे 5 सेमी म्हणून इथं 5 लिहूया, आणि पी आर दिलेला नाही। आपल्याला काढायचं आहे क्यू आर किती आहे ते आणि पी आर किती सेमी आहे हे देखील काढायचं आहे। तर बघा आता ह्या बाजू ह्या प्रमाणात आहेत, तर इथे 4 छेदस्थानी 8 बरोबर 6 छेदस्थानी क्यू आर हे आपण घेतलेले। जर आपण याला ह्या इक्वेशनला आपण नंबर दिला 1, तर आपण इथं म्हणू शकतो की 1 वरून आपण हे घेतलेलं आहे, गुणोत्तर समान आहे। आता त्यावरून आपण क्यू आरची बाजू क्यू आरची लांबी काढू शकतो। क्यू आर आपण ह्या साईडला घेऊया, हा 8 इकडं गुणाकारात येईल आणि हा 4 इकडं भागाकारात येईल। 4 × 4 = 8 क्यू आर, आणि म्हणून क्यू आर बरोबर 6 × 6 = 12 सेमी। आपल्याला क्यू आर माहिती झालेला आहे, 12 सेमी आलेला आहे। आता ह्याच गुणोत्तरावरून आपण 4 छेदस्थानी 8 बरोबर हा 5 छेदस्थानी पी आर घ्यायचा आहे 1 वरून। तर इथे हा पी आर बरोबर काय होईल, हा 8 इकडे गुणाकारात जाईल, 5 × 8 हा 4 इकडे भागाकारात येईल। तर हा इथे 4 × 4 = 8, तर इथे देखील पी आर येणार आहे 5 × 10 सेमी। म्हणजे बघा आपल्याला एक्स वाय झेड या त्रिकोणाच्या तीनही बाजू दिल्या होत्या आणि पी क्यू आरची एक बाजू दिली होती, परंतु हे दोन समरूप त्रिकोण असल्यामुळे आपण हे गुणोत्तर प्रमाण घेतलेलं आहे आणि त्यावरून राहिलेल्या दोन बाजू आपण सहज काढलेल्या आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपण सोडवूया। यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा, त्रिकोणांना नावे द्या, त्यांचे संगत कोण सारख्या खुणांनी दाखवा, त्रिकोणांच्या संगत बाजूंची लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा। तर बघा त्यासाठी तुम्हाला कच्ची आकृती काढायची आहे, मी इथं तुम्हाला एक आकृती काढून दाखवत आहे। तर मी हा एक त्रिकोण काढलेला आहे आणि इथे हा एक त्रिकोण काढलेला आहे, थोडासा मोठा त्रिकोण मी इथे घेत आहे। तर बघा हा तुम्ही आकृत्या पेन्सिलनेच काढायच्या आहेत आणि इथं हा त्रिकोण मी या कच्च्या आकृत्या इथं काढलेल्या आहेत, तुम्हाला कच्च्या आकृत्या काढायला सांगितलेल्या आहेत। तर बघा हे दोन त्रिकोण हे समरूप आहेत, तर ते समरूप कसे आहेत, जर सपोज ही बाजू बघा, जर सपोज ही बाजू हा सपोज मेला नाव दिलेलं आहे पी क्यू आर त्रिकोण आणि हा आहे ए बी सी। सपोज ही बाजू अंदाजे घेतलेली आहे मी 12 सेमी आहे, ही आहे 14 सेमी आणि ही आहे 6 सेमी। तर हा हे जर त्रिकोण दोन्ही समरूप असतील तर यांच्या बाजूंचं प्रमाणही सेम आलं पाहिजे। तर ही बाजू 12 आहे, सपोज मी 6 सेमी घेतली, त्यानंतर ही 7 सेमी घेतली आणि ही 3 सेमी घेतली। तर बघा इथं ए बी छेदस्थानी पी क्यू बरोबर बी सी छेदस्थानी क्यू आर बरोबर इथे ए सी छेदस्थानी पी आर असेल आणि गुणोत्तर काय येणार आहे बघा, प्रत्येकीचं आपण एकीचं जर घेऊन बघितलं तर ए बी किती आहे, ए बी आहे 3 आणि पी क्यू आहे 6, पी क्यू किती आहे 6 सेमी आहे, म्हणजे इथे 3 × 3 × 3 × 6 गुणोत्तर येणार आहे 1 छेदस्थानी 2। त्यानंतर बी सी किती आहे, बी सी आहे 7 आणि क्यू आर आहे 14, तर इथे देखील 7 × 7 × 7 × 14 गुणोत्तर हेच येत आहे, म्हणजे गुणोत्तर आपलं सेम आलेलं आहे 1 छेदस्थानी 2। आणखी आपल्याला इथे दाखवायचे आहेत की कोण दाखवायचे आहेत, कोणही आपले समान असले पाहिजे। आता आकृती ही मी डायरेक्ट या कोण मापकाने काढलेली आहे म्हणून मग तुम्ही कच्ची आकृती जेव्हा काढता तेव्हा हा कोण एकरूप हा कोण, त्यानंतर हा कोण एकरूप हा कोण असणार आहे आणि हा कोण एकरूप हा, म्हणजे ए एकरूप पी, बी एकरूप क्यू आणि सी एकरूप आर। आणि मी ही आकृती डायरेक्ट ह्या कोणमापकाने काढलेली आहे, कोण्याने काढलेली आहे, गुण्याने काढलेली आहे।
तर बघा इथे जर आपण कोण मापक आणि कोण मोजला तर तो आपला सेमच यायला पाहिजे. बघा हा ओ सॉरी इथं क्यू किती आहे 60 अंशाचा आहे, 0 ते 60. तर बी देखील 60 अंशाचंच यायला पाहिजे. तर आपण बीवर ठेवूया. तर बघा बी आपला 0 ते 60 बरोबर 60 अंशाचा आहे. त्यानंतर आर हा कोण आपला इथे 0 ते 30 अंशाचा आहे. तर आपला सी देखील 30 अंशाचाच यायला पाहिजे, किंवा आपण तसा काढताना काढायचा आहे म्हणजे ते दोन त्रिकोण समरूप आहे ते सिद्ध होत आहे. तर हा बघा बरोबर 30 अंशाचा आहे. त्याच पद्धतीने ए आणि पीचे देखील मापही सेम आहेत. हे आपण कच्चाकृतीने दाखवलेलं आहे की बाजू प्रमाणात आहेत आणि कोण एकरूप आहेत. तर अशा पद्धतीने सराव संच 3 पॉईंट इथं संपलेला आहे. चला तर मग परत भेटूया नवीन सराव संच घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.